हुतात्मा राजगुरूंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या राजगुरूंच्या क्रांतिकारी की भूमीमध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीताई तुमच्या रूपानं क्रांती आणि विजय जिथे तिथे नाना तालुक्याचा विजय हा पक्का आहे आणि तुम्हाला उद्याच्या काळामध्ये दिसेलच. खरं तर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरेंचा स्मृतिदिन आहे आणि सुरेशभाऊ गोरेंचं नातं आणि माझं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नानासाहेब टाकळकर सुरेशभाऊ आमचे संभाजीराजे खराबे अतिशय असा एक काळ होता की त्या काळामध्ये या तालुक्याच्या राजकारणामध्ये फार उलथापालथी व्हायची. पवारसाहेबांची भूमिका वेगळी असायची, अजितदादांची भूमिका वेगळी असायची. ह्या भूमिकेमुळे नानासाहेब टाकळकरांनी खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करायचं काम केलं. आज ते नाना इथे आहेत. आमचे सगळे अतुलभाऊ बसून या हे जे घडलंय हे काय एकटा विजय शिंदे किंवा क्रांती सोमवंशीचं काम नाही, हे सगळ्या 10 जणांचं काम नाही. 10 जणांच्या माग या तालुक्यातले हजारो हात त्या ठिकाणी होते. आज अमोलनी पुढाकार घेतला. आज बाबाजी शेठ आहेत, आमचे वरपे साहेब आहेत, धनोटे आबा आहेत, अतुल भाऊ आहे. ही सगळे सुधीर भावांपासून, अशोकरावांपासून, हिरामन अण्णांपासून, बाबाजी शेठ पासून, आनंदराव काळे यांच्यापासून ही सगळी माणसं तालुक्यातली. त्या प्रत्येकाला वाटत होतं काहीतरी परिवर्तन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. आनंदराव पुरतू हे सगळं करताना त्याची पार्श्वभूमी काय की काय एका दिवसामध्ये झालं का की मार्केटची सत्ता आली, मार्केटची सत्ता गेली आहे. दिलीप मोहितांना असं वाटलं होतं की आतापर्यंत माझे 4-4 संचालक आले तरी या सगळ्या संस्था मी तालामध्ये घेतल्या. मी तर तालुक्याचा विद्यमान आमदार आहे आणि माझी संस्था कधी हिरावून जाऊ शकत नाही. परंतु नाना मी जास्त काही काही बोलत नाही. ते म्हणतात मला दिलीप मोहिते म्हणतात, आजच्या दिवसापर्यंत मी म्हणतो मला विजय शिंदे म्हणतात. फक्त आजच्या दिवसापर्यंत नाही काय म्हणणार. अरे तुम्ही सांगा या तालुक्याची बाजार समितीची निवडणूक वर्ष 6 वर्षापूर्वी झाली. सुदैवानं राजकारणामध्ये कधी कधी योगायोग असतो. अमोल बघा, अतुल भाऊ मला 2 नंबरची मत तुमच्या सगळ्यांच्या मुळे मिळाली आणि आज 2 नंबरचा सभापती पण मला मी जातो. हे कसा योगायोग आहे. आणि तो अशा दिवशी झालो. पहिला आला पितरपाटमध्ये, आमचे माणिक भाऊ गोरे म्हणले बाबा विजू भाऊ पितरपाटामध्ये आपल्या मागं लचान लागेल. ते म्हणले पितरच आपल्या मागं लागतील. म्हणलं माणिक भाऊ आता काय करायचं. भगवान शेठ म्हणले शिंदे साहेबांना फोन करतो, श्रीकांत शिंदेंना फोन करतो, सगळ्या फोन राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इकडून तिकडून सगळे. मी सुदैव असं आहे माझं की महाविकास आघाडी पण माझ्या बरोबर आणि महायुती पण माझ्या बरोबर. असं राजकारणामध्ये साहेब कधी सहसा होत नाही. परंतु टप्पा असा आहे. हे सगळं होत असताना आज स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंचा स्मृतिदिन आहे. भाऊंच्या हातीमध्ये भाऊंना वाटत होतं की विजय शिंदे सारखा कार्यकर्ता माझ्यावर अनेक वर्ष काम करतोय, त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची आवश्यकता. आज भाऊ नाही पण भाऊंच्या रूपानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भाऊंना निश्चितपणे वरती आनंद झाला असं आहे की माझा सहकारी आज मार्केट कमिटीचा सभापती होऊन त्या ठिकाणी काम करतोय. अमोल दादा, आम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये निवडून आलो आम्ही नाना सगळ्यात पहिला निर्णय घेतला की या मार्केटमध्ये आम्हाला जे मानधन मिळते कदाचित ते दुप्पट जास्त आहे. आम्ही 7 जणांनी निर्णय घेतला या मानधनामध्ये शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, जिल्हा परिषद शाळांना आपलं मानधन द्यायचं. आमच्या 7 जणांची युनिटी बांधली की सातत्यानं आज ही योगायोगाने खरेदी विक्री संघामध्ये सभा होते. आम्ही अशोकराव मिटिंगच्या आधी आमचं ठरायचं खरेदी विक्री संघात यायचं, तिथं बसायचं 10-10:30 मग मिटिंगला त्या ठिकाणी तिथं जायचं. हा सगळा उपक्रम केल्यानंतर सयाजीराजे इथे, सयाजीराजे मोहिते पाटील आहेत, महेंद्र भाऊ आहेत, अशोक दादा आहेत. आता नाना हे सगळं तसं 5-6 महिन्यापासून आमचं जरा गडबड चालू होती. पहिल्या टप्प्यात महेंद्र भाऊ ते म्हणले मला का कारभार पसंद नाही. म्हणलं का नाही. अहो म्हणले यांनी चाकडला गोरे शेवकरी सगळ्या 14 आडत्यांना नोटीस दिल्या. म्हणले सगळे गोरे शेवकरींना खालसा करा. अरे मग ते सगळं कसे थांबलं. महेंद्र भाऊ दुखवले गेले. की अरे जो धंदा करतोय, व्यापार करतोय, त्यांना जर तुम्ही हुकुमशाही पद्धतीने राजकारण करणार असेल, हुकुमशाही पद्धतीने माझ्याजवळ आले तरच तुम्हाला न्याय. महेंद्र भाऊ आम्हाला मिळाले. म्हणलं हाय भेटत्या भेटत्या सयाजी भाऊ भेटले. ते म्हणले काय काळजी करू नका, ते मोहिते पाटील तुमच्या बरोबर आहे, हे मोहिते पाटील तुमच्या बरोबर, ते विरोधात आहे तुमच्या बरोबर. आणि अतुल भाऊ गोरे आणि मोहिते जर एकत्र आले तर राक्षे गोरे मोहिते काय करू शकतात. नाना उद्याच्या काळामध्ये तुम्हाला ते दिसेल. आता हे सगळं झाल्यावरती आम्ही सगळं झालं, 2 तर झाले पक्के, तिसऱ्याचं काय करायचं. संजीवभाऊ घनवट म्हणले 2 जुळवा, तिसऱ्याचं मी बघतो.
अशोक दादा म्हणले नऊदा पातर मी येतो. ते म्हणले मी चिठ्ठीवर काय जाणार नाही, तुम्ही नऊदा पाहू मी येतो. संजय भाऊ म्हणले बाबा आहे बाबा संजय भाऊ आम्ही आलो. म्हणलं आहे असं असं. म्हणलं आहे बाबा हे. मग ते म्हणले आहे ओके आहे. ते राजेंद्र विचार राजे नक्की नाही मध्ये जायचे. महेंद्र भाऊ विचार आमचे हरिभाऊ दादा आहे. हे सगळं करता करता एका टप्प्यावरती गेलं. मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे, हे कशासाठी परिवर्तन झालं? त्या मार्केट कमिटीमध्ये जर काही बाटली घ्यायची असेल, पाण्याची बाटली जरी खरेदी करायची असेल, तर त्यांना विचारायचं. सभापतींना चांबारे साहेब काही अधिकार नाही, सभापतींना काहीच अधिकार नाही. सगळं त्यांना विचारायचं, ते सांगायचं आमचे सचिव जाणार मिटिंगच्या आधी कसं करायचं काय करायचं. किती वेळ मिटिंग? आमदार साहेब आले मिटिंग संपली, आमदार साहेब गेले मिटिंग. अरे आम्ही वर्षभर फक्त सगळं बघितलं, सगळं सहन केलं, पण आमच्या 5-6 महिन्यापासून आतुरो लक्षात आलं होतं कार्यक्रम टप्प्यात आलाय. आणि टप्प्यात आल्यावरती मात्र शक्कार मारायला आम्ही पण एवढे कच्चे नाही. कारण 2003 ज्यावेळी नानासाहेब टाकळकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते, अतुल भाऊ हे आमदार नव्हते. त्यावेळी मी तालुका विद्यार्थी संघटनेचा व्हायच्या 17 वर्ष अध्यक्ष होते. बाप्पा ईशा त्यावेळेस अध्यक्ष होते. त्यामुळं नानासाहेबांच्या सारखी संतीरी माणसं मी जरी वाया नेला असतो, या सगळ्यांचा माझ्यावरती मनापासून प्रेम. आणि चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून सातत्यानं माझ्या पाठीमागं भरभक्कम यांचा पाठिंबा त्या ठिकाणी राहिला. हे सगळं करत असताना ही सगळी गाडी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर मात्र आमच्या अशा लक्षात आलं की हे सगळं कुठल्या टप्प्यावरती करायचं. आणि योगायोगानं निवडणूक लागणार की नाही लागणार असा सगळा सस्पेन्स या तालुक्यामध्ये तयार झाला. हा तयार झाल्यानंतर याची हे कसं फोडायची कुंडी, त्याच्यामध्ये भगवान शेटपोखरकर नितीन भाऊ गोर या दोघांनी मनापासून अतुल भाऊ प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांकडे जा, इकडे जा, तिकडे जा, पण हे करता करता नाना आम्हाला अजित दादा थोडेसे नडले. ते म्हणले आता पणन मंत्री तर शिंदे साहेबांचं आत्तार सत्तार आत्तार घेऊन येतो. आणि त्यांनी स्टे दिला. काय दिलं अतुल भाऊ? स्टे दिला. आता म्हटलं हे काय खरं नाही, पण हे सगळं करता करता शेवटी न्याय देवताय. आणि भीमाशंकर महाराजांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. आणि जिथं भीमाशंकरांचा आशीर्वाद आहे, क्रांतिकारकांची भूमी आहे, आणि क्रांती पण आमच्या बरोबरच. म्हणल्यावरती न्याय आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळाला. हे सगळं करताना आम्ही अतुल भाऊ 15-20 दिवस तिकडं, आम्हाला इकडे तालुक्यात काय चाललं काय कळत नाही, काहीच कळत आहे. आम्ही फक्त म्हणायचं अरे बाबा शेटला फोन कर, आमच्या अमर वाला बाबा फोन कर. संजीव भाऊ गुणवत्त बोलूनच देत नव्हतं. आठवा इथं जायचं आणि तिथं. अरे बाबा सांगतो तू कुठे आहे बाबा, अरे तू काय सांगशील का नाही बाबा. ते फक्त आदेश. हे सोडा, नाना निम्म भारत पालता घातला आणि एक देश पालता घातला. म्हणजे हे आम्हालाच कळायचं नाही काय कुठे चाललं. आश होता झालो पुढे पण पळवा पण लेना काय करू. तिकडे सयाजी आम्हाला काळजी सयाजी राजांची होती अमोल, कारण शेवटी मोहिते पाटील आहे. ते मधीच म्हणायचे खांद्यावरील त्याच्यावरील भावकी गावकी शेवटी कसं आहे. पण सयाजी राजे नाना मला वाटत नव्हतं एवढा राजकारणाचा पक्का माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे. त्यांनी सांगितलं काही होतं विजयभाऊ शिंदे उद्या तुमची सत्ता येऊ नाही तर नाही मी तुमच्या बरोबर राहणार. हे राजकारणामध्ये एवढं सोपं नाही, केवढी भूमिका. आणि उद्या त्याला काय होईल ते होईल, उद्या अजून माहित नाही. उद्या घाटामध्ये राजकारण पुढे जायचं, कुठल्या वळणावरती जायचं. परंतु ह्या भूमिकेमध्ये सयाजीराजांचा सारखा माणूस राजा पण काय त्यांच्याकडे बघून त्या दिवस. आणि महेंद्र भाऊ आमचा तर गडीभारी काय, महेंद्रसिंग धोनी सारखाच आहे. बॅटिंग हिटिंग आणि अतुल भाऊ आज 10 तारीख उद्या एकाचा वाढदिवस आणि परवा एकाचा वाढदिवस. आणि दोघांची जोडी अशी गट्टी आहे की दोघांच्या मध्ये मनापासून ताळमेळ आहे. आणि आम्ही त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय आम्हाला सगळ्यांना एकत्र करायचं. दुसरं काम अशोक दादा आमचे नेते पण माणिक भाऊ गोरेजे त्यांनी मनापासून नाना या सगळ्या प्रक्रियेमध्ये समन्वय कसा ठेवायचा, हे सगळ्यांना बरोबर कसं घ्यायचं, या सगळ्यामध्ये मनापासून घेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळे गोरे परिवाराचे देखील मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे सगळे संचालक बाकी आता हे 7 जण आता या 3 जणांना तिघे बाकीचे 7 म्हणतील आम्ही 7-7 होतो म्हणून. आमचा अनुराग जैन नाना ऍडव्होकेट आहे. मला वाटलं की हा जरा निसत पहिलं नाही, पण हायकोर्टातली केस आहे ना, म्हणजे त्यांनी कसं काय काय जे आयडिया आहे त्याला जे अमोल दादा की मानलं म्हणलं पहिलो आणि बाबा ईशेक पण तुमच्यापेक्षा पुढे आहे हुशारीने. अरे जजमेंट काय हे काय सोमनाथ दाऊदांनी बाबा हो आय आय हे महाराष्ट्र केस अशी एक एक. सागर दादाचे तो भारतातल्या सगळ्या हॉटेलवाले जेवढे येत ना सगळे त्यांचे ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मित्र. कुठल्याही हॉटेलला फोन करणार का लगेच व्यवस्था तिथं आमची सगळी यंत्रणा सगळं टाईट फिट. म्हणला तर काय सागर म्हणजे अशी
माणसं ही सगळी आमच्या आमच्या बरोबर. आणि अतुल भाऊ, तुमचा जो शिलेदार आहे ना भोमाळे, हा साधा नाही, हा एवढा पक्का आहे. फोन करतो कुठे येतो, मी आज सुधवलं, मी आयफोन बाबा मी इथं नाही, इथं काय माग काय. त्यामुळे दादा संदीप भाऊ कुठे, अहो डायरेक्टरले कलाकार आहे ताई, तुम्हाला ते कधी पण ऐकू नये. सगळे कला म्हणजे हुशार आहे, स्मार्ट आहे, बरोबर. म्हणजे अशी सगळी ही सगळी माणसं आणि या सगळ्यांच्यामुळं 28 ची तारीख 10 वरती आली. आणि नवरात्रामध्ये सर्वपक्ष आघाडी आपली, आणि माझी सर्वपक्ष आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की आता बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये आली आहे. उद्याच्या काळातला आम्ही 10 जण सगळे कारभार तर करणारच आहे. तुम्ही देखील वरच्यावर अमोल दादा तिथे चहा पाण्याला येत जा. सगळे सगळे येत जा, म्हणजे आम्हाला बरं वाटलं. अतुल भाऊ, हा सगळे चहा पाण्याला येत जा. त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, आमची जी माणसं येतील नाना तुम्ही पण येत जा, नाही तर तुम्ही म्हणू नका की इकडे. आम्ही पण इकडे, आमची मीटिंग तिथे व्हायची पहिल्या, मग तिकडे जायचं. त्यामुळे खरेदी विक्री संघ आणि बाजार समिती, बाजार समितीत असलं का ते संघाचं बोलतात, आणि संघात आपण असलं तर बाजार समितीच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून मी परत एकदा खरं तर आभार त्या ठिकाणी मानतो. सगळ्या नेतेमंडळींनी मनापासून मदत त्या ठिकाणी केली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळं. आणि मला ज्यांचे विशेष आभार त्या ठिकाणी नाना मानले पाहिजेत की ते आमचे सगळे निमगावकर, आमचा सगळा शिंदे पाटील परिवार, आमचे सगळे नातेवाईक मित्र परिवार, की ह्या निमगावकरांच्यामुळं खरं तर मला तालुक्यामध्ये एक ओळख मिळाली. आणि निमगावकर ग्रामस्थ आमचे बाळासाहेब शिंदे पाटलापासून जी सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांनी मनापासून आपल्या गावचा एक कार्यकर्ता, आपल्या गावातला एक तरुण सहकारी, मनापासून त्या ठिकाणी गावानं प्रेम कसं करावं ते तालुक्यामध्ये अमोलदादा निमगावकरांनी मला त्या ठिकाणी आदर्श त्या ठिकाणी घालून दिला आहे. आणि बंधू कसा असावा ते त्याचं उत्तम उदाहरण अमर भाऊ शिंदे. हॅट्स ऑफ आहे. मी सुद्धा कधी कधी म्हणतो राहिला काय नशिबवान माणूस आहे मी, की असा भाऊ ज्याच्या मागे आहे त्याला काय. मी एकच किस्सा अतुल भाऊ सांगतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो. 2012-13 ची घटना असेल आणि आम्ही पवार साहेबांना भेटायला गेलो. नानासाहेब होते, संभाजीराजे खराब होते, सुरेशभाऊ गोरे जिल्हा परिषद झालते आणि बबनराव कुराडे होते. आम्ही आपलं रड गाण्याला जायचं, साहेब असं होते तसं होते, दादागिरी गुंडगिरी शहशा. तर पवार साहेबांनी सांगितलेला एक विचार जो आहे, एक वाक्य आहे माझ्या अंत्यकरणामध्ये आजपासून. पवार साहेबांनी अतुल भाऊ काय सांगितलं, सुरेशभाऊ गोरेने सांगितलं, सुरेशराव तुम्ही जिल्हा परिषद सदस्या, राजकारणामध्ये ज्याला काम करायचं आहे राजकारणामध्ये कधी घाबरायचं, ज्याला घाबरायचं आहे तिथे राजकारणामध्ये काम करायचं. जे वाक्य आहे माझ्या अंतदाना तेव्हापासून माझी राजकारणातली भीतीच उडाली पार. आणि आता काही पण होऊ दे, काही होऊ दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सगळे खंबीर आहे. आणि या तालुक्यातल्या जनतेला एकच अपेक्षा आहे की उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये एक रूप झालं पाहिजे. उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचं नेतृत्व एका चांगल्या हातामध्ये गेलं पाहिजे. हा परिवर्तनशील तालुका आहे, हा तालुक्याचा विचार वेगळा, ही क्रांतिकारकांची भूमिका. या भूमीमध्ये गुंडगिरी दहशत दादागिरीच्या पलीकडे एक चांगला आमदार आपल्याला उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तोच खऱ्या तर ही बाजार समितीची विजयाची नांदी, ही विधानसभेची सलामी आहे. आणि ती सलामी द्यायला आम्ही सगळे 10 जण तुमच्या सगळ्यांच्या साथीने सलामी या ठिकाणी दिलेली आहे. आणि उद्याच्या काळामध्ये पुढचा टप्पा खऱ्या अर्थानं आपल्याला पार करायचा आहे. शेवटी ज्याच्या भाग्यामध्ये असेल, ज्याच्या नशिबामध्ये असेल नानासाहेब, त्याला ते मिळेल. परंतु त्याला सगळ्यांनी साथ द्यायचं काम अतुल भाऊ आपल्या सगळ्यांना. उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळे, उद्याच्या आम्ही 10 जणांची एकच आमची भावना की काय होऊ दे, पण हे एक झाली पाहिजे, हे एकत्र राहिले पाहिजे. आम्ही आता 10 जण काही कामच नाही आम्हाला तिकडे हे सगळं, आणि काय चाललंय काय नाही. आमच्या सगळ्या 10 जणांची भावना आहे की अशोक दादा आता आमचे कॅप्टन आहेत सध्या. अशोक दादाने लिहिले अंदर की गोष्ट मला सांगितली, मार्केट आमचे कॅप्टन आहेत आता माणिक भाऊन अशोक दादा, हे दोन कॅप्टन आम्ही घेऊन त्यांच्या बरोबर चांगला काम त्या ठिकाणी करणार. आणि बाजार समिती म्हणजे काय, शेतकऱ्यांची संस्था काय, शेतकऱ्यांचे प्रश्न काय, तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसेल की जर सुशिक्षित नेतृत्वाच्या हातात, सुशिक्षित तरुणांच्या हातात, ज्यांना चांगलं मार्गदर्शन आहे. आणि नाना आम्हाला तिथे 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही. मी तर आता मग अशी विचारलं, मानधन असतं का, ते म्हणजे माझं मानधन बंद आम्ही जर महिन्याला तिथे देतो, सभापतीचं मानधन देखील त्या ठिकाणी देऊन टाकणार आहे गोरगरिबांच्यासाठी. तुम्ही जाहीर करतो उद्या तिथल्या कुठल्या सवलती नको, काही नको आम्हाला. आमची एकच भूमिका की शेतकऱ्यांच्या साठी जे जे काय करता येईल तो करायचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आम्हाला करायचा आहे. आपल्या सगळ्या नेत्या मंडळींचं सहकार्य निश्चितपणे आमच्या सगळ्या 10 जणांच्या पाठीमागे असावं एवढी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे, तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळांचे मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमचा ही बाजार समिती तुमची आहे, तुमच्या सगळ्यांच्या म्हणून आम्ही तिथे आहे, तेव्हा हक्काने तुम्ही सगळ्यांनी देतो ये जा करावी एवढी विनंती त्या ठिकाणी करतो. आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद चौपती.